नमस्कार, मी युगंधरा, आवाज न्यूजच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या काही सुपरफास्ट ठळक घडामोडी। मावळमध्ये अत्याचाराच्या वाढत्या घटना। 2 ते 5 ऑक्टोबर या कालावधीत वीटभट्टी मालकाकडून कामगार महिलेवर होत होता बलात्कार। पीडित महिलेची वडगाव पोलीस स्थानकात फिर्याद। मावळ तालुक्यात आणखीन एक लाच प्रकरण। 27 सप्टेंबर, 5 ऑक्टोबर नंतर 6 ऑक्टोबरला आरोपीला फायनल रिपोर्ट देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीणचे API यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक पुणे यांची कारवाई। वडगाव मावळ आंबी MIDC रोड जनरल मोटर एम्प्लॉईज युनियनच्या 1000 कामगारांचा कुटुंबासह बेमुदत साखळी उपोषणाचा आजचा 6वा दिवस। ऑनलाईन वीज भरण्याप्रकरणी लोणावळ्यातील ज्येष्ठ नागरिकाची 97,000 फसवणूक। मावळ तालुक्यात लोकसभा निवडणुकीसाठी इतर पक्षांप्रमाणे मनसेही लढणार निवडणूक। 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात साजरा केला गेला वन्य जीवन सप्ताह। मावळ तालुक्यातील 2,700 विद्यार्थ्यांनी वन्य प्राण्यांविषयीची माहिती घेतली जाणून सदर उपक्रम वन्यजीव रक्षक संस्था व पुणे वन्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने साला संपन्न। मावळ तालुक्यात सकाळच्या थंडी व धुक्यानंतर दुपारी मात्र होत आहे उन्हाची काहिली। या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज .live वेब पोर्टलला अवश्य भेट द्या। आवाज एक परिपूर्ण सत्य।